नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे। परवाच मी तुम्हाला अष्टांग योगाबद्दल माहिती दिली। कदाचित तुम्हीही इतर त्याबद्दलची माहिती वाचलीही असेल। सर्वसामान्य स्त्री पुरुषास यम नियम आसन प्राणायाम हे करणं शक्य असतं। अनेक जण त्याचा लाभ घेतातही, पण यातील यम हा जो विभाग सांगितलेला आहे ना, तो जर लक्षात घेतला तर मनावरचे अनावश्यक ताण कमी व्हायला मदत होतेच होते, पण त्या अनुभवाने साध्य होतं। आणि मी तर म्हणेन, अगदी थोड्या प्रमाणात जरी यम पाळले गेले ना, अंगीकारले गेले ना, तर त्याची अनुभूती लगेच येते। त्याचे खालीलप्रमाणे उपविभाग होतात: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह असे ते होत। यानंतर त्याबद्दल थोडं विस्तृत सांगेनच, पण आता थोडक्यात सांगतो। अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, सत्य म्हणजे खरेपणा अंगीकारणे, अस्तेय म्हणजे काहीही चोरू नये, ब्रह्मचर्य म्हणजे गोष्टींचा त्याग करणे, अपरिग्रह म्हणजे काहीही न साठवणे। हे झालं अतिशय संक्षिप्त स्वरूपात। तुम्ही ही माहिती घेण्याचा प्रयत्न कराच। चारोळी: काचेची वारा आलं की खळखळ, खिडकीस रुचत नाही। काचेची वारा आला की खळखळ, खिडकीस रुचत नाही। काचेला असं का सैल सोडलं, खिडकीस अजून उमगतच नाही। काचेची वारा आला की खळखळ, खिडकीस रुचत नाही। काचेला असं का सैल सोडलं, खिडकीस अजून उमगतच नाही। प्राजक्त, धन्यवाद।